ओबीसी नेत्याला प्रदेशाध्यक्ष करण्याची मागणी एनसीपीतून केली जाते, त्यावर एनसीपीमध्ये ओबीसी नेत्यांना मोठी संधी दिली जात नाही असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केलाय आणि त्याला शरद पवारांनी उत्तर दिलं। राज्याच्या राजकारणात ओबीसी नेत्यांचा मुद्दा नेहमीच गाजत राहिलाय। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या नेतृत्वाचा मुद्दा चांगलाच गाजतोय। अजित पवार यांना विरोधी पक्षनेते पदापेक्षा पक्ष संघटनेतलं काम अधिक प्रिय वाटू लागलंय। प्रदेशाध्यक्ष पदावर राहून पक्ष वाढी करता जास्त काम करता येईल असं अजित पवारांना वाटतंय। तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्याला प्रदेशाध्यक्ष करण्याचा मुद्दा मांडलाय। धनंजय मुंडे किंवा जितेंद्र आव्हाड यांच्याकडे ही जबाबदारी देण्याचं वक्तव्य छगन भुजबळांनी केलं होतं। तसं आमच्या पक्षामध्ये सुद्धा ओबीसी समाजाचे अनेक नेते आहेत, तर त्यांना सुद्धा आपण जर एक संधी दिली तर ओबीसी समाज 54% आहे तो आपल्याबरोबर जुडू शकतो मोठ्या प्रमाणावर। तटकरे आहेत, त्याच्यानंतर धनंजय मुंडे आहेत, जितेंद्र आव्हाड आहे, काय मला सुद्धा दिलं काम तर मी सुद्धा करेन। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष पदावरून सुरू झालेल्या सुंदोपसुंदीवर सत्ताधाऱ्यांनी भाष्य करणं अपेक्षितच होतं। देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर तोफ डागली। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ओबीसी नेत्यांना मोठ्या पदावर संधी दिली जात नाही अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली। राष्ट्रवादी काँग्रेसला दाखवण्यापुरतं ओबीसी लागतात आणि मग प्रमुख संवैधानिक पदं आली की मात्र ओबीसींचा त्यांना साधारणपणे विसर पडतो, हेच आपल्या लक्षात आलेलं आहे। आणि हे मी म्हणतो असं नाही आहे, त्यांच्या पक्षातनं आता मागणी आली ओबीसी अध्यक्ष करा म्हणून। खरं म्हणजे त्यांच्या पक्षातले नेते दबल्या आवाजात जे बोलतात तेच मी या ठिकाणी अभिव्यक्त केलेलं। देवेंद्र फडणवीस यांनी टीका केल्यावर शरद पवार यांनी जशास तसं उत्तर देत फडणवीसांचे आरोप उदाहरणं देत खोडून काढले। राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले प्रदेशाध्यक्ष छगन भुजबळ होते याची आठवण शरद पवारांनी करून दिली। मधुकर पिचड, सुनील तटकरे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचं राज्य पातळीवर नेतृत्व केलेलं होतं याकडेही शरद पवारांनी लक्ष वेधलं। ही सगळी यादी जर गेली तर त्यांचं वाचन किती मला माहिती नाही, पण या सगळ्या गोष्टीच्या संबंधीची नोंद ते न घेता विधान करतात। राज्यात ओबीसी समाजाची मोठी वोट बँक आहे। ओबीसी समाज आपल्या पक्षाच्या बाजूने असावा हे समीकरण साधण्यासाठी काँग्रेसनं नाना पटोलेंना तर भाजपनं चंद्रशेखर बावनकुळेंना प्रदेशाध्यक्ष केलं। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आता कुणाला प्रदेशाध्यक्ष करणार यावरून जोरदार राजकारण सुरू झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।